खर्डा चौक ते अमरधाम रस्त्यापर्यंतच्या व बाजारतळ येथील अशा एकूण 52 अतिक्रमणावर नगर परिषदेने हातोडा चालवला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहराचे लक्ष वेधलेल्या खर्डा चौक ते अमरधाम मशानभूमी रस्त्यावरील व बाजारतळ येथील अनधिकृत टाकण्यात आलेल्या टपऱ्या असे एकूण 56 कच्ची व पक्की बांधकामे केलेल्या अतिक्रमणावर आज नगर परिषदेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करत जमीन दोस्त केली. खर्डा चौक ते तपनेश्वर रोड येथील अमरधाम पर्यंत रस्त्याचे काम अतिक्रमणासह अनेक विषयामुळे रखडले होते. आता अतिक्रमणे निघाल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार आहे असे दिसत आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अमरधाम रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी पालकमंत्री आमदार राम शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिकांनी सामाजिक संघटनांनी अनेक वेळा लेखी तोंडी मागण्या केल्या होत्या. पालकमंत्री राम शिंदे यांनी या रस्त्यासाठी 4,26,00,000 इतका भरीव निधी मंजूर करून दिला आहे. वर्क ऑर्डर मिळूनही रस्त्यावरील अतिक्रमणामुळे संबंधित ठेकेदाराला काम करता येत नव्हते. गावकी व राजकीय भावकीमुळे या रस्त्याचे काम रखडले होते. ही अतिक्रमणे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासूनच पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला तपनेश्वर रोडवरील 26 अतिक्रमणे काढण्यात आली. यानंतर सायंकाळी बाजारतळ येथील 30 अनधिकृत टपऱ्या अशी एकूण 56 अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यावेळी कोठेही अनुसूचित प्रकार व अडवणूक होणार नाही यासाठी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी स्वतः आपल्या सहकार्यासह योग्य रीतीने परिस्थिती हाताळली. यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तात SRP ची तुकडी पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 1, पोलीस उपनिरीक्षक 2 व पोलीस कर्मचारी 70 तैनात करण्यात आले होते. नगर परिषदेचे महिलासह सर्व कर्मचारी अतिक्रमण मोहिमेत हजर होते. तपनेश्वर रोड हा सर्वात शहरामधील सर्वात मोठा रोड आहे. या रोडचं आपण बांधकाम परमिशन दिलेलं आहे आणि कार्यालयामध्ये सुद्धा दिलेलं आहे. रोडचं कामासाठी जवळपास 4,25,00,000 रुपये नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु हे काम पूर्ण होण्यामागे मध्ये अतिक्रमणाचा अडथळा होता. तो आज आम्ही नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं सर्व जी या तपनेश्वर रोडवरची जी 26 अतिक्रमणं आहेत ती अतिक्रमणाच्या या दिवसामध्ये आम्ही दूर करणार आहोत. रामखेड शहरातील जे काही अतिक्रमण काढायचे आहेत त्या अनुषंगानं आमच्याकडे PWD नं खर्डा चौक ते महालक्ष्मी माता मंदिर याबाबत सुद्धा पत्र दिलेलं आहे बंदोबस्त पुरवण्यासाठी. तर जामखेडवासियांना आम्ही आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी काढून घ्यावं. न काढल्यास त्यांचं अतिक्रमण हे त्यांना बंदोबस्त दिल्यानंतर ते काढण्यात येईल. तत्पूर्वी त्यांना ज्या काही कायदेशीर नोटीस आहेत त्या कायदेशीर नोटीससुद्धा त्यांना संबंधित विभागामार्फत जारी करण्यात आलेले आहे. किंवा PWD हे जे विभाग आमच्याकडे अतिक्रमणासाठी जे बंदोबस्ताची मागणी करतील त्यांना नियमाप्रमाणे बंदोबस्त पुरवण्यात येईल. जामखेडवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण कृपा करून सर्वांनी काढून घ्यावं. प्रतिनिधी किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.